आमचा ग्रुप नंबर एक आहे. आमच्या ग्रुपमध्ये आम्ही 8 लोक होतो, 5 पुरुष 3 स्त्रिया. आम्ही ब्रदर थॉमस पोलने सांगितल्याप्रमाणे ग्रुप करून पहिल्या वेळपासून सांगतो, सुरुवातीपासून बसलो. बसल्याच्या नंतर आम्ही सुरुवातीला त्या ग्रुपमध्ये एक दुसऱ्याचा परिचय करून घेतला, कुठून आली, का आली, कोणत्या पॅरिसहून आली म्हणून आम्ही परिचय केलो. परिचय केल्याच्या नंतर जसे ब्रदरनं सांगितले की तुम्ही एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करा, आम्ही एक दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवून एक एक प्रत्येक व्यक्ती याप्रमाणे आम्ही आमच्या ग्रुपमध्ये प्रार्थना केलो, म्हणजे प्रत्येकजण सर्व ग्रुप होतपर्यंत. त्यानंतर आम्ही पूर्ण प्रार्थना झाल्यावर, आता मला सर्वांचं नाव आठवत नाही, लिहून आहे पण, तर आमच्या भाऊनं सांगितलं आम्ही प्रार्थना एक सर्गे बापा आणि नमो हे कृपा पूर्ण वारे एक प्रार्थना म्हणावी म्हणून आम्ही पूर्ण असे प्रार्थना केलो. त्याच्यानंतर बाहेर गेलो, पुन्हा आलो. आता पहिलं आम्ही डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केलो त्यावेळी समस्या नाही विचारलं होतो, कोणाची काय समस्या आहे, काय आहे, कोण बीमार आहे. मग आता दुसऱ्या वेळी आम्ही ज्यावेळी बसलो, तो मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू का ब्रदर, मेरे को अभी याद आहे. त्या ब्रदरनं सांगितलं तुम्ही एक दुसऱ्यासाठीच्या समक्ष विचारा, एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करा. मग आम्ही प्रत्येकाची पहिलं समक्ष विचारून घेतलं. आता तुम्हाला समक्ष एक दोन सांगतो, पूर्ण नाही सांगत सर्वांच्या. एका बाईनं सांगितलं, बाईचं नाव ते बाई आहे चष्मा, तिने सांगितलं दादा आमच्या घरी एवढी सुख शांती आहे, सर्व आहे, माझा नवरा दारू नाही पित, मला 2 मुलं आहे, माझा मुलगा दारू पिते, मी आज रडून रडून प्रार्थना करत आहे. कोणासाठी? माझ्या पोरासाठी, नवऱ्यासाठी नाही, कुटुंबासाठी नाही, माझ्या पोरासाठी. मी ब्रदरचं नाव ऐकली, हा थॉमस पोल ब्रदर आहे, पॉवरफुल आहे, शक्तिमान आहे, याच्या हातून जर माझा मुलगा बरा झाला, मी उद्या त्या माझ्या मुलाला येतं आणीन आणि ब्रदरची भेट करून देईन. मी प्रार्थना करतो, देव माझी प्रार्थना ऐकल म्हणून तुम्ही माझ्या डोक्यात हात ठेवा आणि प्रार्थना करा. ब्रदरची आयडिया आम्हाला फार चांगली वाटली. पुन्हा आता सर्वांच्याच मला समक्ष सांगतो म्हणलं तर बहुत वेळ जाईल. प्रत्येकानं आपापलं सांगितलं, शिबिरबद्दल सांगितलं, नवीन कृसाच्या वाटेबद्दल सांगितलं, ब्रदरनं जे बोललं ते सांगितलं. मी एकटा जर बोलत राहीन तर बाकीच्याला चान्स भेटणार नाही. मी आता माझा अनुभव सांगतो. मी एक फार, मला कमीत कमी ती अर्धे लोक ओळखतात पूर्ण इथं. मी फार एक दारोड्या माणूस आहो. आता पहा माझे हात किती कापते. मी इतका दारू पितो, म्हणजे मी पाणी कमी पितो, दारू जास्त पितो असं. पण माझा पण विश्वास होता ब्रदरकडे जाईन त्यावेळी प्रार्थना करा. पण ज्यावेळी माझ्या डोक्यावर हात ठेवले, सर्वजण प्रार्थना केले, त्यावेळी मला एक शक्ती भेटत होती आणि म्हणत होता हा ब्रदर पहिलं इथे आला होता बंगलाशाला 12-20 वर्षापूर्वी, असं माझ्या मनामध्ये येत होतं. मी म्हणलो नाही, माझं मन म्हणतो हा ब्रदर आलाच नाही, इथं आलाच नाही. हां, पण माझं मन म्हणत होतं मी ज्यावेळी डोक्यावर हात, ब्रदर आले होते. हां, आणि एक उदाहरण सांगितलं साखरीमध्ये टाकल्याच्या नंतर. आता ब्रदरनं आम्हाला सांगावान का 20-22 वर्षात बलाशाला आले होते का बिशप हाऊसमध्ये? नाही, असं मला वाटत होतं आले असेल बा म्हणून. मला त्यावेळी मी म्हणत होतो हे दाखलत आहे गाणं, त्यावेळी थॉमस पोल ब्रदर आले होते पण ते कोण आहेत तेवढं मला माहीत नाही. हे गाणं असं मला वाद्य पहिलं त्यांच्याकडं होते, केरळावरून आले होते त्यावेळी, हे नव्हतं पहिलं. पहिली करिश्मा शिबिर बिशप हाऊसमध्ये झाली होती काही वर्षाच्या पूर्वी. आणि अशा बऱ्याच समक्षाच्या प्रार्थनाविषयी विश्वासाविषयी बरेच सांगितले, पण आता मी एकटा बोललो तर बाकीच्याला चान्स नाही भेटत. धन्यवाद सर्वांना.